6 वाजेपासून मी आलेलो आहे लाईन मध्ये, इकडे तिकडे उभे करतात, उन्हामध्ये उभे करतात, त्यांचे काही नियोजन बरोबर नाही आहे। आम्ही नुसतं परेशान झालेलो आहे, उभं राऊंड 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 सकाळी 6 वाजेपासून आम्ही उभे आहे आणि लाईन लावा लाईन लावा लाईन लावा, आता कसे लाईन लावायची आम्ही? तुम्हाला काही टोकन बिकन वगैरे काही दिलं? काही दिलेलं नाही आहे, नाही नसते, नंबर टाकले हे असे आणि सांगितलं की बा तुम्ही आता लाईनीमध्ये उभे राहा, असं नंबर पण दिलेलं नाही आहे, टोकन पण दिलेलं नाही आहे त्यांनी। 4 वाजेपासून नंबर लावलेला आहे, पहिला आणि दुसरा डोस तर सगळं एकत्रीकरण झाल्यामुळे सगळं विस्कळीतपणा आलेला आहे, अजूनही आमचा नंबर लागलेला नाही। बरं, काही त्यांनी टोकन वगैरे काही दिलंय? नाही, अजून ते शेड्यूलवाल्यांना अधिक येत आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांचा जो शेड्यूलचा हे असेल तेवढं पूर्ण झाल्यानंतर मग दुसऱ्यांना घेणार। काल सकाळी 5 वाजेपासून मी माझ्या आई वडिलांना घेऊन आलो होतो, 10 वाजेपर्यंत काल थांबलो, 10 वाजता त्यांनी आल्यावर सांगितलं की लस शिल्लक नाही। आज सकाळी परत 6 वाजेपासून माझ्या आईवडिलांना मी इथं घेऊन आलेलो आहे सेकंड डोससाठी। तर सकाळी 6 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत त्यांचे कर्मचारी तर 9 होते, कर्मचारी 9:15 आल्यानंतर त्यांनी आमच्या लाईनी लावलेल्या होत्या, सगळं काही होतं तरी त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच गोंधळ करून अजूनपर्यंत नंबर लागलेला नाही। सकाळच्या 7 वाजेपासून चालू, अजूनपर्यंत नंबर लागला नाही। अच्छा, मग टोकन वगैरे काही दिलंय का? टोकन वगैरे काही दिलं नाही आहे, उभं आहेत उन्हामध्ये, अजून काही पर्यंत व्यवस्था नाही इथं, पहिले व्यवस्था होते आता व्यवस्था नाही, सरकारचं लक्ष द्यायचं काम आहे। उपजिल्हा रुग्णालय चोपडा इथे जवळजवळ 300 डोस आपल्याला अवेलेबल झालेले आहे, लोकांनी थोडीशी गोंधळ आहे, गर्दी आहे, पण सर्वांना डोस आपण उपलब्ध करू असं मला वाटते, कोणी आपण डोस घ्यायचा असं मला वाटत नाही, फक्त गर्दी लोक खूप जास्त करत आहे, पण डोस आपल्याकडे भरपूर आहे। आतापर्यंत जवळजवळ आपण 150 लोकांना डोस दिलेले आहेत आणि आता 150 लोक उरलेले आहेत, त्यांना डोस अवेलेबल होतील।